या ठिकाणी उपस्थित आपल्या कौशल्य विकास विभागाचे मंत्री श्री मंगल प्रभात लोढाजी, श्रीमती निधी चौधरी, विभागाचे सर्व सन्मान्य अधिकारी आणि विविध महाविद्यालयातनं जोडलेले सर्व शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी भगिनी आणि बंधूंनो, आज ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे की महाराष्ट्र सरकारने अर्थसंकल्पात जी घोषणा केली होती त्या घोषणेच्या अनुरूप जवळपास 200 महाविद्यालयांमध्ये आज कौशल्य विकासाचं केंद्र हे सुरू होत आहे आणि मी याकरता विशेषतः या विभागाचे मंत्री श्री मंगल प्रभात लोढाजी यांचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी अतिशय गतिशीलतेनं हे काम या ठिकाणी केलेलं आहे. खरं म्हणजे आपण जर बघितलं तर माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये गेल्या 10 वर्षांमध्ये भारताची अर्थव्यवस्था ही 11व्या क्रमांकावरून 5व्या क्रमांकावर आली आहे. आणि आता मोदीजींनी सांगितलंय की पुढच्या 3 वर्षांमध्ये भारताला जगातली तिसरी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था आपण बनवणार आहोत. पण तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनवायची असेल तर त्याकरता केवळ कॅपिटल लागत नाही, केवळ पैसा लागत नाही, त्याकरता लागतं मानव संसाधन, ह्युमन रिसोर्स. मानव संसाधनाच्या शिवाय कुठलाही देश प्रगती करू शकत नाही. आणि मानव संसाधन तयार होतं ज्यावेळेस युवा शक्तीला, लोकसंख्येला आपण शिक्षण प्रशिक्षण देऊन कौशल्य विकास करून त्यांना मानव संसाधनामध्ये परिवर्तित करतो. त्यामुळे आपल्या सगळ्यांकरता एक अत्यंत महत्वाची संधी या निमित्ताने प्राप्त झालेली आहे की ज्यातनं आपण आपल्या अभ्यासक्रमासोबत कौशल्य विकास देखील आपला करू शकतो. आज आपण पाहतोय जगाच्या सगळ्या विकसित अर्थव्यवस्थांमध्ये केवळ डिग्रीला महत्व नाहीये, ज्यांना डिग्री सोबत कौशल्य आहे त्यांनाच रोजगाराची संधी देखील आहे आणि त्यांच्या डिग्रीला महत्व देखील आहे. आणि म्हणूनच आज माननीय मोदीजींनी नवीन शैक्षणिक धोरण आणलं. हे धोरण केवळ भारताकरता नाही तर जगाकरता भारत मानव संसाधन तयार करेल अशा प्रकारचं धोरण आहे. आपल्या अर्थव्यवस्थेला चालवण्याकरता तर भारत काम करेलच, पण जगाच्या अर्थव्यवस्थेला चालवण्याकरता देखील भारत काम करू शकेल अशी मानसिकता समोर ठेवून हे धोरण आणलंय. कारण आपल्याला या गोष्टीची माहिती मी देऊ इच्छितो की 2020 साली आपल्या लोकसंख्येची रचना अशी झाली आहे की जगातला सगळ्यात युवा देश हा भारत आहे. सर्वात जास्त वर्किंग एजची पॉप्युलेशन ही भारतामध्ये आहे. आणि 2020 साली जेव्हा भारताचं सरासरी वय हे 29 वर्ष झालं त्याचवेळी जगातल्या ज्या डेव्हलप्ड अर्थव्यवस्था आहेत त्यामध्ये अमेरिकेचं सरासरी वय 37 वर्ष, चीनचं 39 वर्ष, वेस्टर्न युरोपचं 41 वर्ष आणि ईस्टर्न युरोपचं 44 वर्ष. याचा अर्थ असा आहे की जगातल्या सगळ्या अर्थव्यवस्थांमध्ये तिथलं मानव संसाधन हे वार्धक्याकडे चाललेलं आहे आणि त्याचवेळी युवा शक्ती फक्त आणि फक्त भारताकडे आहे. आणि या युवा शक्तीला मानव संसाधन मध्ये परिवर्तित केलं तर भारतच नाही तर जगाच्या सगळ्या अर्थव्यवस्थांमध्ये भारतीय हे आपली भूमिका त्या ठिकाणी निभावणार आहेत आणि भारतीय त्या अर्थव्यवस्थांना संचालित करू शकणार आहेत. आणि आपण जे स्वप्न पाहतो की आपला भारत देश हा विकसित राष्ट्र तर झालाच पाहिजे पण तो विश्वगुरु झाला पाहिजे, तर ज्यावेळेस जगाच्या अर्थव्यवस्थेत आपली प्रमुख भूमिका येईल त्यावेळी विश्वगुरुकडे देखील आपण भारताला नेऊ शकतो. इतकं महत्व या कौशल्य विकासाचं आहे आणि ते ओळखून मोदीजींनी एक मोठी व्यवस्था
आपल्या देशामध्ये उभी केली आणि मला आनंद आहे की त्या व्यवस्थे अनुरूप एक चांगली व्यवस्था राज्यामध्ये देखील मंगलप्रभात लोढाजीच्या अंतर्गत चाललेली आहे. आपण कौशल्य विकास विद्यापीठ स्थापन केलेलं आहे, त्या विद्यापीठाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आपण त्या ठिकाणी कोर्सेस तयार करतो. आज कौशल्य विकासाच्या संदर्भातल्या कोर्सेसचं इक्विव्हॅलंट झालेलं आहे. त्याचे क्रेडिट कसे मिळतील या संदर्भातल्या फ्रेमवर्क तयार झालेला आहे. त्यामुळे आता जी काही आपलं फॉर्मल एज्युकेशन सिस्टीम आहे त्या सिस्टीममधनं एंट्री आणि एक्झिट देखील सोपी झाली आहे. म्हणजे अगदी एखाद्या व्यक्तीला शिकता आलं नाही आणि काम करावं लागलं तर त्या कामामध्ये तो जो शिकलाय त्याचंही क्रेडिट घेऊन तो पुन्हा फॉर्मल एज्युकेशन सिस्टीममध्ये वरती येऊ शकतो. अशा प्रकारची व्यवस्था देखील आज आपल्या देशामध्ये तयार झालेली आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण सगळे सौभाग्यशाली आहात की या व्यवस्थेमध्ये महाराष्ट्र सरकारने जे काही काम हातामध्ये घेतलेलं आहे ते काम आता आपल्यापासून सुरुवात होते आहे. तुम्हाला ही पहिली संधी या ठिकाणी मिळाली आहे. आपापल्या परीनं जी काही मार्केटमध्ये आज डिमांड आहे त्या डिमांड अनुरूप ही कौशल्य आपण त्या ठिकाणी तयार केलेली आहेत. त्याचं ट्रेनिंग जर आपण घेतलं, कौशल्य विकास आपण आपला करून घेतला आणि आपल्याला ते स्किल जर प्राप्त झालं तर मला विश्वास आहे की आपल्यापैकी कोणीही तक्रार करणार नाही की आम्ही शिकलो पण बेरोजगार आहोत. कारण आज ज्यांचं स्किल डेव्हलप झालेलं आहे असा कोणीही अर्थव्यवस्थेमध्ये बेरोजगार राहत नाही, राहू शकत नाही. ज्यांनी केवळ शिक्षण घेतलं पण कौशल्य नाहीये त्यांना मात्र अनेक वेळा आपल्याला कल्पना आहे संधींची कमतरता असते. त्यामुळे जास्त संधी आपल्याला देण्याकरता हा एक चांगला कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय. मी मंगलप्रभात लोढाजींचं आणि त्यांच्या संपूर्ण विभागाचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो. आणि हे जी काही ही योजना आहे मंगलप्रभातजींनी आताच मला या ठिकाणी सुचवलं आहे की या योजनेला चाणक्य कौशल्य विकास केंद्र अशा प्रकारचं नाव हे आपण त्या ठिकाणी देतो आहोत. आपल्याला कल्पना आहे की जे आचार्य चाणक्य होते हे स्वतंत्र ज्यावेळेस संपूर्ण भारत एकसंघ झाला होता अशा काळातले एक असे गुरु होते की ज्यांनी कौटिल्याचं अर्थशास्त्र लिहिलं. कौटिल्याचं अर्थशास्त्र हे आजही म्हणजे हजार वर्षापूर्वी 1500 वर्षापूर्वी लिहिलेलं कौटिल्याचं अर्थशास्त्र हे आजही अर्थव्यवस्थेतलं प्रमाण पुस्तक मानलं जातं. आणि त्याही वेळी कौटिल्याचं अर्थशास्त्र लिहिताना त्यांनी कौशल्य विकास आणि कौशल्य प्राप्त मानव संसाधन या संदर्भातले विचार मांडले आहेत आणि कशा प्रकारे कौशल्य दिलं तरच समाज आपल्या पायावर उभा राहू शकतो हे देखील त्यांनी त्या काळामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. त्यामुळे मी मंगलजींचं अभिनंदन करतो की एक चांगलं नाव या ठिकाणी मंगलजींनी सुचवलं. आता आपण सगळे लोक यापुढे या केंद्राचा नीट उपयोग घेऊ आणि चांगल्या प्रकारे आपण आपल्या जीवनामध्ये पुढे जाण्याचा प्रयत्न करू. आपल्या सर्वांना मी खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.